ऍक्च्युली कुटुंबासाठी वेळ देता येतो का याच्यासाठी मी साधा उपाय काढला. गेल्या वेळेला मी शासनाला विनंती केली आणि सासूरवाडीत पहिली पोस्टिंग करून घेतली. एक वर्ष मी सासूरवाडीत काम केल्यानंतर परत गावाडं पोस्टिंग करून घेतली. आता मी कोल्हापूरला जिथं माझे आई वडील थकलेले आहेत म्हणून मी मुद्दाम म्हणून हे प्रेफरन्स मला मिळाला. आणि निश्चित माझं सांगली, माझं अजोळ सोलापूर, कोल्हापूर जिथं शिकलो ते सगळं माझा मित्रपरिवार, माझे आप्तेष्ट यांच्याबरोबर थोडा तरी वेळ घालवता येतो. पण निश्चितपणे ओढाताण होते, कुटुंबाला वेळ जास्त देता येत नसतो पण तो सुरुवातीच्या काळामध्ये. पण नियोजन हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकांना आयुष्यामध्ये. एक बॅलन्स आयुष्यातली रेस म्हणजे लिंबू चमच्याची आपली रेस असते ना, लिंबू असतो आणि चमचा घेऊन आपण तोंडात पळतो आणि ती रेस जर लिंबू पडला तर त्याला काही महत्व नाही. तसं आयुष्यामध्ये कुटुंब, समाज आणि व्यक्तिगत विकास या तिन्ही गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे. नुसतं चमचा घेऊन पळण्यात पॉईंट नाही, तो लिंबू सांभाळून ठेवला पाहिजे. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये वन थर्ड स्वतःच्या विकासासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी असा वेळ काढून ठेवला पाहिजे. मी ज्यावेळेला चार्ज घेतला, 11 जुलैला चार्ज घेतला मी कोल्हापूर रेंजचा, माझ्याकडे हे 5 जिल्हे येतात, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सातारा सांगली आणि कोल्हापूर. मला कधी कोणत्या वेळेला कुठं भेट द्यायचं याचं नियोजन मी परफेक्ट केलेलं आहे. मी रोज जर 10 तास काम करत असेल तर माझं 790 तासांचं कॅल्क्युलेशन मी त्यावेळेला करून ठेवलेलं आहे. 100% इम्प्लिमेंट होईल असं अजिबात नाहीये, पण 70-80% ते इम्प्लिमेंट होतं. महिन्याच्या शेवटी मी 4 दिवस ठेवतो ज्या गोष्टी मी कम्प्लीट करू शकल्या नाहीत, किंवा इतर अचानक काय प्रॉब्लेम आला, मोर्चे आले, काय झालं, तर ते इतर शेवटच्या 4 दिवसात अकॉमोडेट करतो. फॅमिलीबरोबर न चुकता मी माझ्या मुलांच्याबरोबर खेळतो, पत्नीसोबत धावतो, म्हणजे निश्चितपणे लाटणं घेऊन पत्नी पाठीमागे असेल तर जास्त स्पीड वाढतं. सो मॅरेथॉन पहिल्यांदा आमचं दोघांचं गणित चुकायचं, कारण रविवारी मी धावायचो. रविवारी मला 21 किलोमीटर धावायची पहिल्यापासून ट्रेनिंगपासून सवय ठेवलेली आहे. पण तिलाच मी धावण्याची मग आवड निर्माण केली आणि ती माझ्यासोबत त्यावेळेला धावली. तर असा बॅलन्स आपल्या कौटुंबिक गोष्टींचा आणि त्याचा जर आपण घालू शकलो. सिनेमे चांगले आम्ही एकत्र पाहतो आणि मुलांच्या मध्ये विशेष करून डोक्यात गेलं नाही पाहिजे की ते एक आयपीएस ऑफिसरचे आयजीची मुलं आहेत. मी ज्यावेळेला ऍडमिशन दरवेळेला माझ्या मुलांची, माझी मुलगी 9वीला आहे, तिची 8वी शाळा आहे, म्हणजे 8 शाळा तिनं आतापर्यंत बदललेल्या आहेत. एवढ्या बदल्या आमच्या झालेल्या आहेत आतापर्यंतच्या. सो पण मुलगा माझा आता ऍडमिशनच्या वेळेला गेलो, त्यावेळेला प्रिन्सिपलनं म्हटलं की माझ्या ग्रेड्स बघा, माझे पप्पा आयजी आहेत म्हणून मला ऍडमिशन नको आहे, माझ्या ग्रेड्स बघा, A+ आहेत. तसे असेल असतं मला पहिल्यांदा माझ्या बजावून ठेवलेलं होतं. आणि मुलं त्यांना ती परिस्थितीची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या पत्नीचं, कारण ती बीई कम्प्युटर्स आहे, स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधनं तिनं बीई केलेलं आहे. तिचं करिअर हा तिचा, मी अजिबात जबरदस्ती अजूनही तिच्या पाठीमागे असतो, पण तिनं लक्षात आलं की आपला पती 24/7 पोलीस खात्यामध्ये आहे. माझा अकॅडमिकपेक्षा तिचा अकॅडमिक चांगला आहे, कारण ग्रुपला तिला 98% मार्क होते आणि ती औरंगाबादची आहे. पण बिझनेस फॅमिलीमध्ये असली तरी तिने स्वतःच्या प्रायोरिटी ठरवल्या की मी कुटुंबाकडे लक्ष देणार. आता मोठी कुटुंब झाल्यामुळे ती आता करिअर परस्यू करायचं, पण ते कम्प्युटर मला वाटतं आउटडेटेड होत असतं, ऑब्सोल्यूट होत असतं टप्प्याटप्प्याने. पण अशा बॅलन्स गोष्टी आपण करणं, नियोजन करणं. प्लॅनिंग म्हणजे काय, व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, हु इज सपोज टू डू इट, हे सगळ्यात महत्वाचं. डुईंग राईट थिंग एट द राईट टाईम म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग हे खूप महत्वाचं. काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, कोण ते करणार याचं नियोजन आपल्या आयुष्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, तर प्रकर्षाने केलं पाहिजे असा मी आग्रह धरेल. आणि आज जर नियोजन केलं तर निश्चितपणे आपण सगळ्या गोष्टीकडे लक्ष व्यवस्थित देऊ शकतो असा माझा ठाम विश्वास आहे. थँक्यू. सबस्क्राइब टू चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर द लेटेस्ट अपडेट्स.